नववर्षाचं स्वागत हे डी जे नाचगाणे पार्टी अशा आधुनिक पद्धतीनं सर्वत्र करण्यात येतं मात्र रोटेरियन महिलांनी या सर्व गोष्टींना छेद देत पनवेलमध्ये नववर्ष मराठमोळ्या पद्धतीनं साजरा केला आहे नववर्षाचं स्वागत हे डी जे नाचगाणे पार्टी अशा आधुनिक पद्धतीनं सर्वत्र करण्यात येतं मात्र रोटेरियन महिलांनी या सर्व गोष्टींना छेद देत पनवेलमध्ये नववर्ष मराठमोळ्या पद्धतीनं साजरा केला आहे भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रोटेरियन महिलांनी फॅशन शोच्या मार्फत आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा देखावा करत हातात भगवे झेंडे आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे लोगो आणि त्याबद्दल असलेली माहिती लोकांना करून दिली आहे रोटेरियन महिलांनी केलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून त्यांचं कौतुक केलं जातं आहे रोटरी क्लब ऑफ पनवेल आणि पनवेल महानगरपालिका यांच्या वतीनं पनवेल फेस्टिवलचं आयोजन हे खानदेश्वर रेल्वे स्थानकाजवळील सिडको मैदानात करण्यात आलं होतं यावर्षी पनवेल महानगरपालिका स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करते तसंच रोटरी क्लब ऑफ पनवेल हे रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करत आहे या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दहा दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यांतर्गत फॅशन शोच्या मार्फत रोटेरियन महिलांनी आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा देखावा करत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवबद्दल माहिती दिली आहे यामध्ये सहभाग घेतलेल्या सर्व महिला या डॉक्टर टीचर्स तसं विविध सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत त्यांनी आपल्या घरकामातून तसंच खाजगी कामातून वेळ काढून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला आहे पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके यांच्या हस्ते सहभागी सर्व महिलांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं आहे या कार्यक्रमाची संकल्पना अथर्व मीडिया वर्ल्डचे मिलिंद राणे यांनी मांडली होती तसंच कार्यक्रमाचे निवेदक किरण राजपूत यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरा वर्ष पूर्ण झाल्याची उपलब्धीची माहिती दिली पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट